पिंपरी चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते 59 वर्षांचे होते. लक्ष्मण जगताप हे लढवय्ये नेते होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना दुर्धर आजाराने गाठलं होतं. त्यातून ते सुखरूप सुटतील असं वाटत असताना पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज अखेर त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबाबत आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी शोक व्यक्त केला. पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाचे नेते म्हणून लक्ष्मण जगताप यांची ओळख होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करण्यापासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती. मनपाचे महापौरपदही त्यांनी भूषवले होते. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. जून 2022 रोजी मुंबई येथे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पुण्याहून रुग्णवाहिकेने आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक आल्या होत्या. त्यावेळी महाराष्ट्र भाजपने या दोघांच्याही त्याग आणि समर्पण वृत्तीचे कौतुक केले होते. काही दिवसांपूर्वीच मुक्ता टिळक यांचेही निधन झालेले आहे. त्यानंतर महाराष्ट्र भाजपला हा दुसरा धक्का बसला आहे.